बहुमोल जीवन या कवितेचा अभ्यास करूयात. या कवितेचे कवी आहेत रमण रणदिवे. रमण रणदिवे हे प्रसिद्ध कवी ऋतुफुलांचा, चंद्रमेंदीच्या खुणा, संप्रधार, काहूर, समर्पण हे कविता संग्रह प्रसिद्ध. ही कविता काहूर या कविता संग्रहातून घेतली आहे. कवितेचा आशय थोडक्यात पाहूयात. जीवन जगत असताना प्रत्येकास सुखदुःखांना सामोरे जावे लागते. आयुष्यात सुखदुःखे येत जात असतात. आपल्या मनासारखे काही घडत नाही म्हणून रडत बसू नये. जीवनात आलेल्या संकटांना आपल्याला तोंड देता आले पाहिजे. या संकटांना सामोरे जाता आले पाहिजे. जीवन मूल्यवान आहे, त्याचा त्याग करू नये, असा बहुमोल संदेश कवी रमण रणदिवे यांनी या कवितेत दिलेला आहे. कविता ऐकूयात, त्यानंतर भावार्थ पाहूयात. मनासारखे सारे काही जीवनात या घडते का? फुले निखळूनी पडती तरीही झाड सारखे झडते का? भोगावे लागतेच सकला जे येते ते वाट्याला. गुलाब बोटे मोडत नाही आसपासच्या काट्याला. काटे देते म्हणूनी लतिका मातीवरती चिडते का? मनासारखे सारे काही जीवनात या घडते का? वसंत येतो निघुनी जातो, ग्रीष्म जाळतो धरणीला. पुन्हा नेसते हिरवा शालू पुन्हा नवे पण सृष्टीला. देह जळाला म्हणूनी धरणी एकसारखी रडते का? मनासारखे सारे काही जीवनात या घडते का? रोज नभाचे रंग बदलती घन दाटुनी येतात तरी. निराश आशा पुन्हा नव्याने नक्षत्रे नेतात घरी. अवसेला पाहून पौर्णिमा नभात रुसुनी बसते का? मनासारखे सारे काही जीवनात या घडते का? सुखदुःखाची ऊन सावली येते जाते राग नको. संकटास लिलया भिडावे आयुष्याचा त्याग नको. बहुमोलाचे जीवन वेड्या कुणास फिरुनी मिळते का? मनासारखे सारे काही जीवनात या घडते का? मनासारखे सारे काही जीवनात या घडते का? फुले निखळूनी पडती तरीही झाड सारखे झडते का? मनासारखे घडणे म्हणजे हवे ते मिळणे. निखळूनी पडणे म्हणजे देठापासून गळून पडणे. झडणे म्हणजे वठणे, जीर्ण होणे. आपल्या आयुष्यात सर्व काही आपल्या मनासारखे घडत नाही. फुले गळून पडली तरी झाड एकसारखे वठत नाही किंवा आपल्या मनासारखे घडत नाही म्हणून रडतही बसत नाही. भोगावे लागतेच सकला जे येते ते वाट्याला. गुलाब बोटे मोडत नाही आसपासच्या काट्याला. काटे देते म्हणूनी लतिका मातीवरती चिडते का? मनासारखे सारे काही जीवनात या घडते का? भोगावे लागणे म्हणजे सहन करावे लागणे. बोटे मोडणे म्हणजे तक्रार करणे. लतिका म्हणजे वेल. जे जे वाट्याला येईल, पदरात पडेल, ते सर्वांना सहन करावे लागतेच याची तक्रार करत बसण्याचा कुठलाही उपयोग होत नाही. आपल्या आसपास काटे आहेत म्हणून गुलाब तक्रार करीत नाही, कुणालाही दोष देत नाही. आपल्याला फुलाबरोबरच काटे दिले म्हणून वेल कधीही मातीवर रागावत नाही. सर्व काही मनासारखे जीवनात मिळत नाही आणि तरीसुद्धा निसर्गातील कुठलीच गोष्ट इतर दुसऱ्या कोणावरही रागवत बसत नाही. वसंत येतो निघुनी जातो, ग्रीष्म जाळतो धरणीला. पुन्हा नेसते हिरवा शालू पुन्हा नवे पण सृष्टीला. देह जळाला म्हणूनी धरणी एकसारखी रडते का? मनासारखे सारे काही जीवनात या घडते का? वसंत हा एक ऋतू आहे. या ऋतूमध्ये फुले फुलतात. ग्रीष्म हा सुद्धा ऋतू आहे, उन्हाळा ऋतू. शालू म्हणजे भरजरी साडी, भरजरी वस्त्र. धरणी म्हणजे पृथ्वी, भूमी, धरती. सृष्टी
म्हणजे जग। वसंत ऋतू येतो आणि जातो। वसंत ऋतूत फुले बहरतात आणि गळूनही पडतात। कडक उन्हाळा धरतीला जाळतो, पण पुढे पावसाळा येताच धरणी हिरवा शालू नेसते, जिकडे तिकडे हिरवळ उगवते, पुन्हा सृष्टी नवीन होते। आपले शरीर उन्हाने जळले म्हणून धरती रडत बसत नाही, दुःख करत बसत नाही, तर ती पुन्हा काहीतरी चांगलं घडण्याची वाट बघत बसते, आशेवर जगत असते। या जीवनात मनाप्रमाणे सर्व काही घडत नाही, आणि जरी नाही घडले तरी कुढत बसायचं नाही, हे आपल्याला या निसर्गाकडून शिकायचं आहे। रोज नभाचे रंग बदलती, घन दाटुनी येतात तरी, निराश आशा पुन्हा नव्याने नक्षत्रे नेतात घरी। अवसेला पाहून पौर्णिमा नभात रुसुनी बसते का, मनासारखे सारे काही जीवनात या घडते का। दाटून येणे म्हणजे दाट होणे, नक्षत्रे म्हणजे चांदण्या तारे, अवस म्हणजे अमावस्या, घन म्हणजे ढग मेघ, नभ म्हणजे आकाश। मुलांनो, दररोज आकाशाचे रंग बदलतात, तरीही काळे ढग दाटून येतात, निराशेत बुडालेले सारे तारे पुन्हा नव्याने लखलखतात। निराशेचे रूपांतर काही दिवसांनी आशेमध्ये होत असते। अमावस्येला चंद्र दिसत नाही, अंधारी रात्र असते, म्हणून पूर्ण चंद्राची पौर्णिमा कधी रुसून बसत नाही। मनासारखे आपल्या आयुष्यात घडत नाही तरीसुद्धा चांगले घडण्याची हे सगळेजण वाट पाहत असतात। सुखदुःखाची ऊन सावली येते जाते, राग नको, संकटास लिलया भिडावे, आयुष्याचा त्याग नको, बहुमोलाचे जीवन वेड्या, कुणास फिरुनी मिळते का, मनासारखे सारे काही जीवनात या घडते का। ऊन सावली म्हणजे सुखदुःख, लिलया म्हणजे सहजपणे, भिडावे म्हणजे सामोरे जावे, फिरुनी म्हणजे पुन्हा। मुलांनो, कधी सुख येते कधी दुःख मिळते, सुखाचे ऊन आणि दुःखाची सावली येते आणि निघूनही जाते। याचा राग येता कामा नये किंवा रडतही बसू नये। सहजपणे आलेल्या संकटांना सामोरे जावे, आयुष्य सोडून देऊ नये। हे मानवी जीवन फार किमती आणि अमूल्य असं आहे, ते पुन्हा पुन्हा माणसाला मिळत नाही। एकदाच आयुष्य मिळते आणि ते सुंदरपणे जगावे, कारण आपल्या मनाप्रमाणे सगळ्या गोष्टी कधीच जीवनात घडत नाहीत आणि घडणारही नाहीत, तरीही मिळालेलं आयुष्य सुंदरपणे जगावे, असे इथे कवी रमण रणदिवे आपल्याला सांगत आहेत। मुलांनो, जीवनात आपल्या मनासारखे सर्व काही अजिबात घडत नाही। काही गोष्टी मनासारख्या घडतात तर काही घडत नाहीत। कधी राग येतो कधी जातो, कधी आनंद येतो कधी नसतो। जे आपल्या वाट्याला सुखदुःख येते ते भोगावेच लागते, ते इतर कोणी भोगणार नसते। म्हणून आलेल्या संकटांना सहज सामोरे जावे, बहुमोल आयुष्याचा त्याग करू नये। आपल्याला परत परत हे आयुष्य मिळत नाही, म्हणून न रडता हसत हसत सुंदरपणे जगावे, असा संदेश कवीने माणसांना या कवितेतून दिलेला आहे।
Thank you.